भारतीय क्रिकेट टीमचं मनोबल वाढवण्यासाठी आणि सेमीफायनलमध्ये खेळलेल्या दमदार सामन्याचं कौतुक करण्यासाठी आज युवासेनेतर्फे नागपुरात भव्य रॅली काढण्यात आली होती. सोबतच उत्तर नागपुरातील संकटमोचन अशी मान्यता असलेल्या वैशालीनगर DNA ग्राउंडमधील हनुमान मंदिरात पूजा अर्चना करून भारतीय क्रिकेट टीमला अधिक प्रबळता देऊन टीमला यश प्राप्त होवो, वर्ल्ड कप भारतात यावं या मनोकामनेपोटी युवासेनेकडून प्रार्थना करण्यात आली. भारत न्यूझीलंड सेमीफायनल सामना हा चांगलाच रंगला. भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आणि उद्या फायनल सामना खेळला जाणार आहे. आता संपूर्ण भारतीयाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून नजरही वर्ल्ड कपवर लावून बसले आहेत. अशातच सर्व भारतीय हे वर्ल्ड कप भारतातच यावं अशी मनोमन प्रार्थना करत आहे. अशातच आज नागपुरात युवासेनेतर्फे भव्य रॅली काढून संकटमोचन हनुमान मंदिरात पूजा अर्चना करून भारतीय टीमला यश मिळावं म्हणून प्रार्थना केली गेली. जय महाराष्ट्र. उद्धव बाळासाहेब जी ठाकरे, माननीय आदित्य जी ठाकरे, आज युवासेना द्वारा एक भव्य रॅलीचे आयोजन केलेलं होतं. ते पूर्ण आमच्या नागपूर शहरामध्ये रॅलीचे आयोजन करून फिरण्यात आलेलं आहे आणि आमचे जितके पण भारतचे खेळाडू आहे खेळणारे त्यांच्याबद्दल नारे लावलेले गेले. रोहित शर्माबद्दल नारे लावलेले गेले. जे आज कॅप्टन आहे विराटजी कोहली, ज्यांनी आज सेंचुरी इतके सेंचुरी केलेले आहे आणि का मोठ्या प्रमाणात खेळताना त्यांनी हे दृश्य दाखवलं की इंडिया आमचा भारत देश कुठे कमी नाही आहे. आमच्यापाशी असे खेळाडू आहे की केव्हा पण ते मॅच पलटवू शकतात स्वतःच्या बलावर. जसं तुम्ही बघितलं असेल तर मोहम्मद स्वामीनी ज्या विकेटा हे केल्या त्या ते तर दृश्य बघण्यासारखं होतं. त्याकरिता आज युवासेनेतर्फे आम्ही वैशालीनगर DNA ग्राउंड हे हनुमान मंदिर आहे मागे, काफी प्रचलित आहे हनुमान मंदिर, मानलेलं जातात की हनुमानजी जागृत आहे इथले. त्या हनुमानजीकडे आम्ही एक प्रार्थना करणार आहे, त्यांची विनंती करणार आहे त्यांची की आमचे जे खेळाडू आहेत जे भारत देशासाठी